जगातील 90% वक्ता आपल्या भाषणाची सुरुवात ज्या पद्धतीने करतात ती पद्धत तुमच्या समोर या व्हिडिओच्या माध्यमातून मांडत आहे. मित्रांनो, व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे, म्हणून शेवटपर्यंत नक्की बघा. आपल्यापैकी प्रत्येकालाच कधी ना कधी कोणत्या ना कोणत्या कार्यक्रमामध्ये सभेमध्ये बोलण्याची संधी मिळते, परंतु प्रत्येक सभेमध्ये वेगवेगळ्या विषयावरती इफेक्टिव्ह सादरीकरण कसं करायचं ते आपण जाणून घेणार आहोत. मित्रांनो, सर्वात पहिलं तुम्हाला हे बघायचंय की तुम्ही कोणत्या सभेमध्ये बोलणार आहात, कोणत्या कार्यक्रमात बोलणार आहात, त्या सभेचं स्वरूप काय आहे, आयोजकांनी तुम्हाला कोणता विषय दिलेला आहे आणि कोणत्या प्रकारचे प्रेक्षक तुम्हाला त्या ठिकाणी ऐकणार आहेत, त्या विषयाची संबंधित तुम्हाला माहिती गोळा करायची आहे. माहिती गोळा करण्यासाठी जे सोर्सेस आहेत ते सोर्सेस म्हणजे यूट्यूब, गुगल, विकिपीडिया, वेगवेगळ्या वेबसाईट्स, पुस्तकं, ब्लॉग्स, आणि ह्या सर्व सोर्सेसमधून तुम्हाला जी माहिती मिळते ती माहिती तुम्हाला एखाद्या पेपरमध्ये उतरून घ्यायची आहे. त्यामध्ये तुम्हाला काही डायलॉग्स ॲड करायचे आहेत, काही शेरोशायरी ॲड करायची आहे, काही उदाहरणं, काही गोष्टी, या सगळ्या गोष्टी तुम्हाला त्या पेपरमध्ये उतरून घ्यायच्या आहेत, लिहून घ्यायच्या आहेत प्रॉपरली, आणि तुम्हाला तुमची एक रफ स्क्रिप्ट बनवायची आहे. आता ही स्क्रिप्ट बनल्यानंतर तुम्हाला तुमची स्क्रिप्ट वाचायची आहे, त्याचा अनुक्रम तुम्हाला व्यवस्थित लावायचा आहे. पहिल्या मिनिटापासून तुमच्या भाषणाच्या शेवटच्या मिनिटापर्यंत तुम्हाला काय काय बोलायचंय, कोणतं एक्झाम्पल कोणत्या ठिकाणी वापरायचंय, कोणतं उदाहरण कोणत्या ठिकाणी वापरायचंय, कोणता डायलॉग कोणत्या ठिकाणी वापरायचंय, कोणकोणत्या गोष्टी तुम्ही बोलणार आहात, कुणाची स्तुती तुम्ही कोणत्या शेरोशायरीने करणार आहात, हे सर्व समीकरण तुम्हाला प्रॉपरली तयार करायचं आहे. आणि त्यानंतर तुमचा प्रवास सुरू होतोय, तो म्हणजे सरावाचा. सराव तुम्हाला प्रॉपरली करणं अतिशय गरजेचं आहे, कारण मंचावरती जाण्याच्या आधी तुमची रिहर्सल होणं गरजेचं आहे, आणि त्यासाठी तुमच्याकडे दोन पर्याय आहेत. पर्याय नंबर 1, आरशासमोर उभं राहून सराव करणं. पर्याय नंबर 2, स्वतःचा एक व्हिडिओ काढणं आणि व्हिडिओ ऑब्झर्व करणं. मित्रांनो, यातील दुसरा पर्याय अतिशय इफेक्टिव्ह आहे. तुम्ही तुमचा एक व्हिडिओ काढू शकता, परंतु व्हिडिओ काढण्याच्या आधी तुम्हाला तुमची स्क्रिप्ट 5 वेळेस वाचणं अतिशय गरजेचं आहे. त्यानंतर तुम्हाला तुमचा प्रॅक्टिस व्हिडिओ शूट करायचा आहे. तुमच्या व्हिडिओमध्ये काही मिस्टेक्स आहेत का हे तुम्हाला ऑब्झर्व करायचं आहे, रेक्टिफाय करायचं आहे, सुधारणा करायच्या आहेत. त्यानंतर परत एक व्हिडिओ, तोपर्यंत तुम्हाला व्हिडिओ द्यायचा आहे जोपर्यंत तुमची प्रॅक्टिस 100% अप टू द मार्क होत नाही. आणि यानंतर तुम्ही सज्ज आहात, तयार आहात प्रभावीपणे भाषण देण्यासाठी. ज्या दिवशी तुम्हाला लाईव्ह भाषण द्यायचं आहे, तुमची सभा आहे, तुमचं भाषण आहे, तुमचा कार्यक्रम आहे, त्या दिवशी तुमचा कॉन्फिडन्स, तुमचा आत्मविश्वास इतर दिवसांपेक्षा डबल असणं अतिशय गरजेचं आहे. तुम्हाला तुमच्या इथून पुढच्या प्रत्येक भाषणासाठी, प्रत्येक सभेसाठी, प्रत्येक कार्यक्रमासाठी खूप खूप शुभेच्छा. मित्रांनो, प्रत्येकाला आपल्या मोबाईलवर घर बसल्या भाषणाच्या महत्त्वाच्या टिप्स मिळाव्यात, म्हणूनच आपण ह्या यूट्यूब चॅनलची निर्मिती केलेली आहे. मित्रांनो, जर तुम्ही मला या चॅनलवरती पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला हिट करा आणि नोटिफिकेशन ऑन ठेवा, जेणेकरून आमचे सर्व नवीन व्हिडिओ, महत्त्वाचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील. आणि हो, जर तुम्हाला वाटत असेल की ह्या व्हिडिओचा फायदा तुमच्या इतर मित्रांना देखील व्हावा, तर त्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा, नक्की शेअर करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.